नमस्कार। उपवासाचे 33 पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल आणि थोडंसं जर चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तर नक्की करून पा उपवासाची पुरी, आणि तेही नेहमीप्रमाणे एकदम सोप्या पद्धतीने। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्या तुम्हाला पाहायला मिळतील। तर इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि एक वाटी वरईचं पीठ घेतलेलं आहे आणि हे बटाटे मी किसणीने किसून घेतलेलं आहे आणि ते एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। बटाटे शक्यतो किसूनच घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं हे पीठ। त्यानंतर जे एक वाटी आपण वरईचं पीठ घेतलेलं आहे तेही यामध्ये मी ॲड केलेलं आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मिरची, त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर, ज्याप्रमाणे तुम्ही तिखट खाता त्या प्रमाणात ॲड करू शकता, आणि चवीनुसार मीठ ॲड केलं आहे। तर हे व्यवस्थित असं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण लगेच पॅनाचा वापर करणार नाही आहे, आधी व्यवस्थित हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता असा एक गोळा तयार झाल्यानंतर थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि कोमट पाण्याने व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे। आपण कोणतंही पीठ असू द्या, जेवढं चांगल्या प्रकारे मळू तसं आपली पुरी म्हणा किंवा चपाती म्हणा व्यवस्थित होते, त्यामुळे जेवढं होईल तेवढं व्यवस्थित आपल्याला हे पीठ मऊ करून घ्यायचं आहे। तर इथे एक चमचा तेल वापरलेलं आहे मी आणि पीठ व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता आपलं एकदम परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे। तर आपण हे पीठ 9 ते 10 मिनिट असंच ठेवणार आहोत आणि त्यानंतर 10 मिनिटानंतर आपण याच्या पुऱ्या तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी ते काय केलेलं आहे, 10 मिनिटानंतर या पिठाचे असे गोळे तयार करून घेणार आहे पुऱ्या तयार करण्यासाठी। त्यानंतर इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्या पोळपाटावर एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याला असं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण थालपीठ तयार करतो त्याप्रमाणे हे हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे। फक्त आपण थालपीठ करताना पाण्याचा वापर करतो तर इथे तेल वापरायचं आहे, नाहीतर काय होतं जर पाणी वापरलं तर आपण तेलामध्ये पुरी तळण्यासाठी टाकल्यानंतर तेल असं तडतडतं एकदम, त्यासाठी अशा प्रकारे तेल लावून व्यवस्थित आपल्याला ज्या प्रमाणात पुरी पाहिजे तशी तयार करून घ्यायची आहे। तर इथे आपलं तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालेलं आहे। तर आपण ज्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या प्लॅस्टिकच्या कागदावरून अलगद काढायच्या आहेत आणि ह्या तेलामध्ये आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत। तर पुरी तळताना पुरीवर असं झाऱ्याने थोडंसं तेल सोडायचं आहे म्हणजे आपली जी पुरी आहे ती एकदम टंप फुगली जाते। तर इथे पाहू शकता आपली पुरी व्यवस्थित अशी टंप फुगलेली आहे। आता ही पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित अशी खरपूस तळून घ्यायची आहे। आणि इथे सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे की आपण जे पीठ ठेवतो 9 ते 10 मिनिट ते जास्त वेळ ठेवायचं नाही। सपोज जर तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर पीठ पातळ होऊ शकतं आणि पीठ पातळ झालं तर आपल्या पुऱ्या व्यवस्थित येणार नाही आहे, त्यामुळे 9 ते 10 मिनिटच ठेवायचं आहे। आणि त्यानंतर अजून एक की जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर इथे तुम्ही जिरेही ॲड करू शकता, खूप छान टेस्ट येते जिरेमुळे। अशा प्रकारे इथे मी सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। पुरे एकदा घरी नक्की ट्राय करून पहा, खूप सुंदर लागतात। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। परत भेटूया अशा एका नवीन रेसिपीबरोबर, तोपर्यंत टेक केअर।